मित्रांनो, कॉटन साडी एवढी महाग असते पण आम्ही परचेस कसा करायचा? आणि सिंगल वाल्यांना तर बिलकुलच विसरून गेले की बाबा बाहेर मार्केटमध्ये सिंगल कॉटन साडीची व्हरायटी रिटेलर शॉपमध्ये जाऊन परचेस करा म्हटलं तर एवढी महाग मिळते ना, म्हणून कॉटन साडीची कसं आहे म्हणजे वेअर करायला सोडून दिलेत. पण आपल्या अजमेरा फॅशनमध्ये फॅक्टरी रेटमध्ये आम्ही तुम्हाला 102 रुपयाच्या स्टार्टिंग रेटपासून सुरुवात होणारी कलेक्शनच्या डिपार्टमेंटमध्ये उभे आहोत. इथे तुम्हाला मिळणार आहे कॉटन, लेनन कॉटन, प्युअर कॉटन, मलमल कॉटन, मैसुरी कॉटन, डिफरंट टाईपच्या कॉटन म्हणजे खादी कॉटन, म्हणजे एवढ्या सगळ्या कॉटनची व्हरायटीज आहेत ना की मी सांगत गेले तर कलेक्शन दाखवणं कमी राहील आणि कॉटनची व्हरायटी जास्त मग मी तुम्हाला सांगत बसेन. हो गेले. आपण आलेलो आहोत कॉटन साडीच्या डिपार्टमेंटमध्ये जिथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कलेक्शन मिळतात, जसे की प्रिंटेड असो, एम्ब्रॉयडरी असो, सिरोस्की असो, थ्रेडवर्क असो किंवा एम्ब्रॉयडरी डिझायनर मध्ये असो. तुम्हाला डिसाईड करायचं की बाबा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कशा टाईपच्या कलेक्शन जो वेअर करतात. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, आपण एक विदर्भाची गोष्ट घेऊयात. विदर्भामध्ये सर्वात जास्त कसे प्रिंटेड साडीची सर्वात जास्त डिमांड असते, हो की नाही? हा की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून तुमच्या सिटीमध्ये आणि तुमच्या विदर्भामध्ये कशा पद्धतीचे कलेक्शन सांगतात ना, तर ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, जेणेकरून मला आयडिया तर राहील की नाही तुम्हाला तुमची कुठली कलेक्शनची डिमांड आहे. फॉर एक्झाम्पल आता मी आणलेलं आहे डिफरंट पॅटर्नच्या जे तुम्हाला बांधणी प्रिंट मध्ये डिझायनर आयटम मिळतोय, पाहू शकता. मोहिनी असा हा कॅटलॉगचं नाव आहे. त्यासोबत चला हात राहिला पण कसं आहे बंदेज मध्ये आणि बांधणी प्रिंट मध्ये पाहिलो. त्यासोबत अजून एक फ्लोरल प्रिंट मध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे, पाहू शकता. 4 पीसचा सेट आहे. मित्रांनो, एक गोष्ट मला क्लिअर करायचं आहे, जे आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहित आहे की अजमेरा फॅशन म्हणजे नेमकं आहे काय. जे फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ पाहते त्यांच्यासाठी मला क्लिअर करायचं आहे. अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चरर आहे मित्रांनो, आपल्याशी जुळून तुम्ही होलसेलर बनू शकता आणि रिटेलरही तुम्ही बनू शकता. आता ते तुमच्या हातात आहे की तुम्हाला नेमकं बनायचं काय आहे. इथे तुम्ही पाहू शकता अजून काही व्हरायटी मी तुम्हाला दाखवते. एक बंगाली आयटम दाखवू का तुम्हाला? चला दाखवून देते. हे पाहू शकता बंगाली आयटमची साडी जे तुम्हाला मिळणार आहे कॉटन मध्ये. जास्तीत जास्त ना बंगाली आयटमची साडी ना सिल्क मध्ये मिळते, हो की नाही? पण आपल्यामध्ये तुम्हाला कॉटनच्या व्हरायटी मध्ये भेटणार आहे, तीही अगदी रिझनेबल प्राइसेस मध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला हे मात्र गॅरंटी नक्की सांगेल की कॉटन साडीची जे म्हणतात ना की बाबा महाग मिळते मग रिटेलर शॉपमध्ये जायला घाबरतात किंवा परचेस करायला विसरतात, तर तुमच्यासाठी एक चांगला उत्तम आहे. तुम्ही आपल्या बिझनेस जो स्वतः घरी बसून आपली बिझनेसची तुम्ही सुरुवात करू शकता. अगदी कमी प्राइसेस मध्ये तुम्हाला कलेक्शन सुद्धा मिळतात आणि तुम्ही चांगला कलेक्शन लावून म्हणजे तुम्हाला कमिशन तर कमिशन मिळणारच मिळणार, त्यासोबत प्रॉफिट तर मिळणारच मिळणार आणि कस्टमरही निघून नाही जाणार का? कारण की बहुतांश लोक असे विचार करतात की बाबा कॉटन साडी खूप महाग असते, पण तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवू शकता आणि कॉटन साडी एवढा कमी किमतीत कसं काय मिळतंय तुमच्याकडे म्हणलं तर, तुमच्याकडे उत्तर राहायला पाहिजे का नाही? आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चर कडे परचेस केलं. तर चला दाखवून देते अजून एक व्हरायटी. इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरी सोबत काय दिलेलं आहे, सिरोस्की डायमंडचं काम दिलेलं आहे. सोबत तुम्ही पाहू शकता 4 पीसचा सेट आहे. प्रत्येक कलेक्शन सेट वाईज घेणं कंपल्सरी राहील, सिंगल पीस आपल्याकडे नाही मिळणार. प्लस आपल्याकडे लेनन कॉटनची सर्वात जास्त डिमांड आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, लेनन कॉटन मध्ये आपल्याकडे सर्वात जास्त डिमांड आहे. फ्लोरल प्रिंट मध्ये जरीचा कॉम्बिनेशनचा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे. बिनी सिल्क सुद्धा आता सध्याला ना खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. बिनी सिल्क जर त्याच्या टाईपच्या कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नव्या नव्या कलेक्शन मी दररोज तुमच्यासाठी आणतच असते. तुमच्यासाठी तर मला कलेक्शन आणावंच लागेल कारण की अशी बहुतांश लोक आहेत, अशी बहुतांश जनरेशन आहे जिथे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायला आवडत नाही पण स्वतःचं काहीतरी करायचंय. जर स्वतःचं काहीतरी करायचं ना मित्रांनो, कपड्यांमध्ये सर्वात जास्त प्रॉफिटेबल वस्तू आहे. फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चनचे डायलॉग मारूयात का आपण? कुठली डायलॉग? अहो रोटी कपडा मकान, हे 3 गोष्ट ऐकल्याच असेल की अन्न वस्त्र निवारा. जर ह्या दोन्हीपैकी आपण काढलो, वस्त्रामध्ये जर आपण आपला बिझनेस इन्व्हेस्टमेंट केलं तर विचार करू शकता की ह्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे. तर नक्कीच तुम्ही ज्या म्हणजे असं प्रॉफिटेबल वस्तू निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान नाही होणार. कपडा हे फळ किंवा फ्रूट नाहीये की खराब होण्यासाठी, कपडा हे कधीही विकली जाते, हे मात्र गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिट म्हणजे शॉर्टकटली मी तुम्हाला सांगितलं. तर पाहू शकता सिंपल भाषेमध्ये वर्ड आहे आपला, कमी इन्व्हेस्टमेंट करा आणि सर्वात जास्त प्रॉफिट मिळवा. हे कपड्यांमध्येही तुम्ही घेऊ शकता. बाकी अदरवाईज तर तुम्हाला माहितीच असेल की आजकाल की जनरेशन कशा पद्धतीने मूव्ह ऑन करत आहे की बाबा दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून स्ट्रेस फील करणं कुणाला आवडतं, हो की नाही? स्वतःचं काहीतरी घरात बसून साईड कोपऱ्यामध्ये बिझनेस करा. हा बिझनेस असा आहे ना की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनेही तुम्ही करू शकता. मित्रांनो, अजून काहीतरी माहिती हवी असेल ना तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. मी ऍक्च्युली कसं आहे दर शनिवारी काय करते माहिती का,
कॉमेंट सेक्शन वाचून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते मी. तर तुम्हीही जर तुम्हाला काहीतरी मला विचारायचं असेल, कॉमेंट सेक्शन तर ओपनच आहे, तिथे तुम्ही कॉल करू शकता. नंबर दिलेला आहे, मराठी व्यक्तीचा नंबर आहे, आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीचा नंबर आहे, जेणेकरून तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम नाही होणार, हो की नाही. तर चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट शनिवारी आपण भेटूयात तुमच्या कमेंट सोबत, आपले उत्तर सोबत आणि नेक्स्ट व्हिडिओ, हो की नाही. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.